आणि प्रश्न सांडल्याने तुटतात पण चर्चेने संवादाने प्रश्न सुटतात काहीतरी मार्ग निघतो या भूमिकेवरती या सरकारचा विश्वास कुठेतरी नाहीये की अक्षरशः कुठेतरी शंका यावी किंवा आपल्या या धोरणानं कुठेतरी ही कंपनी अडचणीत येऊन नंतर पुढच्या वाटा वेगवेगळ्या लोकांना देण्याकरता हे चाललंय की काय महावितरणला जिवंत राहण्याकरता जो भाग जास्त मदत करतोय त्याच भागामध्ये जर तुम्ही त्या ठिकाणी कॉम्पिटिशन आणत असणार आणि हे सगळे जर होत असेल तर ह्या महावितरणच्या आपल्या सर्वांचे तर आहेतच परंतु ग्राहक म्हणून आम्हाला देखील त्या ठिकाणी महावितरणच्या या अस्तित्वावरती प्रश्नचिन्ह करून उभं राहणार आहे. नाही नव्हतो मी पण राज्यमंत्री होतो त्यावेळेस निश्चितपणे एक कुटुंब म्हणून आपल्या सगळ्यांबरोबर संबंध ठेवण्याचं मला त्या ठिकाणी योग आला. खरं त्याही वेळेस आमच्या कारकिर्दीमध्ये देखील आझाद मैदानावरती आपण वेगवेगळ्या संघटनांचा मोर्चा आला होता आणि त्यावेळेस मी स्वतः मला वाटतं अधिवेशनच चालू होतं एखादं मी स्वतः त्यावेळेस येऊन या विशेषतः आपल्या खासगीकरणाच्या मुद्द्यावरती स्पष्ट भूमिका आमच्या सरकारची मांडली होती की असा कुठलाही विचार आमच्याकडे नाही. म्हणजे आज मला खरं आश्चर्य वाटलं मी मगाशी विचारलं की नागपूरच्या मोर्चाला नेमकं दुर्दैवाने मी त्या दिवशी नव्हतो नागपूरला परंतु कोणी साधं विचारपूस करायला देखील आलं नाही ही मोठी खरं शोकांतिका आहे. आणि प्रश्न तांडल्याने तुटतात पण चर्चेने संवादाने प्रश्न सुटतात काहीतरी मार्ग निघतो या भूमिकेवरती या सरकारचा विश्वास कुठेतरी नाहीये. आमच्या सरकारच्या काळामध्ये जसं मी सांगितलं की चर्चेला निश्चितपणे सगळी दारं खुली होती आणि 2.5 वर्षाच्या या कार्यकाळ काळामध्ये बरेचसे अनुभव मला त्या ठिकाणी आले आणि तेव्हा देखील मी म्हणायचो की कुठेतरी केंद्रातल्या सरकारचं किंवा मागचं आमच्या मागच्या सरकारचं कुठेतरी खासगीकरणाचा डाव दिसतोय शंका कुठेतरी येते असं वारंवार आम्हालाही त्यावेळेस वाटायचं. 2 वर्षाच्या कालावधीमध्ये जे शेती पंपाची वसुली असते तर त्याच्यामध्ये तुमचा काय रोल नाही कोणाचा. शेवटी वर्ण आदेश आले की त्याप्रमाणे तुम्हाला करावं लागतं. वर्ण वसुली करा म्हटलं की तुम्हाला त्या ठिकाणी ग्राहकांबरोबर तुम्हालाच तोंड द्यावं लागतं. उद्या काय झालं तर वरून आदेश सोडणारे वेगळे असतात. मगाशी तुम्ही सांगितल्याप्रमाणे एअर कंडिशन मध्ये बसून आदेश लगेच बदलले जातात पण खाली मात्र तुम्हाला सर्वांना ते फेस करावं लागतं. आणि 14 ते 19 या कालावधीमध्ये कृषी पंपाच्या वसुलीबद्दल जे काय धोरण तत्कालीन सरकारनं घेतलं असेल त्या धोरणाबद्दल मला काय म्हणायचं नाही. ठीक आहे शेतकरी अडचणीत असेल तर शेवटी त्याला मदत केलीच पाहिजे परंतु मी सातत्यानं हे म्हणत होतो की त्या काळामध्ये जर का महावितरणला सांगितलं असेल की बाबा शेती पंपाची वसुली करू नका तर तत्कालीन सरकारचं हे देखील काम होतं की ती जी वसुली केलेली नाही तेवढे पैसे महावितरणला शासनाने देणं भाग होतं की जेणेकरून लाखो शेतकऱ्यांना आणि इतर ग्राहकांना वीज पुरवठा करणारी कंपनी अडचणीत येऊ नये हे देखील तत्कालीन शासनाचं खरं काम होतं. मी वेळोवेळी ह्याच्यावरती सभागृहातही बोललोय सगळीकडे बोललोय की अक्षरशः कुठेतरी शंका यावी किंवा आपल्या या धोरणानं कुठेतरी ही कंपनी अडचणीत येऊन नंतर पुढच्या वाटा वेगवेगळ्या लोकांना देण्याकरता हे चाललंय की काय अशा पद्धतीची शंका यावी इथपर्यंत कारभार चालू होता. मला वाटतं एक उदय योजना आली होती त्यांच्या 14 ते 19 सरकारच्या काळामध्ये त्यामध्ये जे काय आपले वर्किंग कॅपिटल लोन असेल महावितरण कंपनीचं ते केंद्र सरकारनेच योजना काढली होती. राज्य सरकारनं सांगितलं होतं की या तुमच्या ज्या डिस्ट्रीब्युशन कंपनी आहेत त्यांची आर्थिक घडी नीट बसवण्याकरता तुम्ही जे त्यांचं वर्किंग कॅपिटल लोन आहे ते तुम्ही भरा काहीतरी योजनेतून भरा असं अशा प्रकारची ती स्कीम होती. दुर्दैवानं महावितरण कंपनीने साधारणपणे राज्य सरकारकडे 20-22 हजार कोटीची काहीतरी मागणी केली होती परंतु अत्यंत तुटपुंजी रक्कम त्यावेळच्या राज्यकर्त्यांनी महावितरणला दिली. ठीक आहे त्याकडनं आणखी नॉर्म्स आले मला वाटतं प्रुडेन्शियल नॉर्म्स म्हणून नॉर्म्स आले की बाबा ज्या ज्या वितरण कंपन्यांचे कर्जाची रक्कम अमुक टप्प्यापर्यंत गेली असेल किंवा एकूण उत्पन्न आणि थकबाकीचं प्रमाण एवढं असेल त्यांना आता बँकेने कर्ज देऊ नयेत असं वरून केंद्र सरकारने काढलं आणि मग तेवढा एक जो मार्ग होता पैसे येण्याचा तोही त्यांनी बंद केला आणि आणखीन महावितरण कंपनी अडचणीत आली आणि त्यामुळे नाईलाजास्तव कुठेतरी ही वसुलीचं धोरण महाविकास आघाडी सरकारला घ्यायलाच भाग पाडण्यात आलं. पण आपल्या सर्वांना माहिती की आपण वसुली करताना वेगवेगळ्या स्कीम शेतकऱ्याला दिल्या. जवळपास 50 रुपये भरले तर 50 रुपये माफ केले. एसीएफ सारखी योजना आपण आणली किंवा 100 रुपये
एखाद्या शेतकऱ्यांनी भरले तर 66 रुपये हे त्या गावामध्येच खर्च जिल्ह्यामध्ये खर्च होतील अशा प्रकारच्या योजना आपण आणल्या आणि हे सगळं कुठेतरी आपण इन्फ्रास्ट्रक्चरला देखील पैसे उपलब्ध करायचा प्रयत्न आपण केला आणि त्यावेळेसच आम्हाला शंका होती कुठेतरी ह्या आकडेमोड हे आकडेवारी कशी चुकीची आहे एवढा तोटा आहे एवढी थकबाकी आहे हे कागदावरती आणून मग कुठेतरी खासगीकरणाला त्या ठिकाणी चालना द्यायची का अशा प्रकारचं धोरण ह्या सरकारचं मागचं आहे का काय अशी शंका येण्यापर्यंत त्या ठिकाणी आम्हाला वाटत होतं वेळोवेळी सगळे उच्च पदस्थ अधिकारी देखील आमच्याकडे ह्या बोलून दाखवायचे की अशा पद्धतीने यांचं हे डोक्यामध्ये आहे आणि सरकार गेल्या गेल्या लगेच त्या ठिकाणी आता आपण बघता की वितरण परवान्यासाठी एमईआरसीकडे आता अर्ज गेलेला आहे ज्या कंपनीने आता हे अर्ज वितरण परवान्याकरता दिलेला आहे त्यांची गेल्या मागच्या 5-7 वर्षातला जर इतिहास बघितला तर दुर्दैवानं जे काय त्यांना पाहिजे असेल ते त्यांना आतापर्यंत मिळत गेलेलं आहे हा दुर्दैवानं इतिहास आहे अगदी मुंबईचं देशातलं सगळ्यात मोठं विमानतळ असो घ्यायचं ते कुठल्याही पद्धतीने काय मी त्याच्या आज खोलात जास्त जाणार ते घेतलं केंद्रीय तपास यंत्रणांचा काही त्याच्यामध्ये वापर केला गेला का अशा बऱ्याच गोष्टी ज्या आज मी तर जास्त बोलणार नाही परंतु अशा कंपनीने आता वीज वितरण करण्याच्या परवान्यासाठी अर्ज केलेला आहे आणि तो कुठल्या भागात केलाय माझ्या माहितीप्रमाणे नवी मुंबई वगैरे परिसरामध्ये केलेला आहे की जिथं की महावितरण कंपनीचा महसूल हा खूप जास्त आहे जिथं रेव्हेन्यू 12,000 कोटी पर ॲनम म्हणजे महसूल जिथं जास्त आहे जिथं माझ्या माहितीप्रमाणे शेती पंपाचे ग्राहक नाहीत वसुलीचं प्रमाण अत्यंत चांगलं असेल म्हणजे महावितरणला जिवंत राहण्याकरता जो भाग जास्त मदत करतोय त्याच भागामध्ये जर तुम्ही त्या ठिकाणी कॉम्पिटिशन आणत असणार आणि हे सगळे जर होत असेल तर ह्या महावितरणच्या आपल्या सर्वांच्या तर आहेतच परंतु ग्राहक म्हणून आम्हाला देखील त्या ठिकाणी महावितरणच्या या अस्तित्वावरती प्रश्नचिन्ह करून उभं राहणार आहे अरे ठीक आहे तुम्हाला जर आता ठीक आहे आता ऍप्लिकेशन केलेलं आहे पुढे त्याच्यावरती सुनावण्या होतील हिअरिंग होतील शासन किंवा महावितरण कंपनी देखील म्हणणं मांडेल पण ज्या पद्धतीनं ज्या कंपनीनं अप्लाय केलेलं आहे त्यांचा मागचा इतिहास जर बघितला तर तो खूप त्या ठिकाणी जे पाहिजे ते मिळून राहतात अशा पद्धतीचा इतिहास आहे आणि त्यामुळे निश्चितपणे आज जरी नुसतं ऍप्लिकेशन केलं असेल तरी ही बाब गंभीर आहे